हेनरी बर्गसॉ हा फ्रेंच फिलॉसॉफर माझा खूप आवडीचा आहे. त्याचे काही विचार मला इतके मनापासून आवडतात. त्याचा एक विशेषता शब्द जो इलान व्हिटाल आहे, म्हणजे ज्याला जीवन ऊर्जा असं आपण म्हणतो, तो शब्द मला खूप आवडतो. दुसरा त्याचा विचार जो आहे, तो अनेक आजपर्यंतचे तत्वज्ञ असे म्हणायचे की विज्ञानाचा मागोमाग तत्वज्ञांनी जावं. बर्गसॉनी त्याला विरोध केलेला आहे, तो मला योग्य वाटतो. आणि त्यामुळं बर्गसॉ हा तत्वज्ञाबद्दल जर आपण विचार नाही केला तर आपण तत्वज्ञानातली फार मोठी गोष्ट विसरतो असं मला वाटतं. त्याचा जो कालावधी आहे तो विल्यम जेम्स नंतरचा आहे, त्यामुळे जेम्सला बर्गसॉचे विचार खूप मनापासून आवडत होते आणि त्याच्याबद्दल तो होपफुली होता. बर्गसॉचा जो कालावधी आहे तो साधारण 1859 ते 1941 हा कालावधी, म्हणजे जवळजवळ प्रदीर्घ आयुष्य तो जगलेला आहे. 82 वर्षाचं जीवन तो जगतो. म्हणजे त्याची स्पेशालिटी अशी होती की धर्म, तत्वज्ञान, विज्ञान, विशेषतः बायोलॉजीमध्ये त्याची गती होती. आणि त्याचा जो त्या या विषयातला जो सखोल अभ्यास आहे, त्यामुळे तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याचं एक अत्यंत आगळं वेगळं असं एक स्थान त्यांनी निर्माण केलं. मग त्याचे जे विचार आहेत ते इतके महत्वपूर्ण होते की त्याचे विचारांचं भाषांतर, अनुवाद अनेक जगातल्या भाषांमध्ये झाला आणि त्याला नोबेल पारितोषिक आणि सुद्धा सन्मानित करण्यात आलं. एखाद्या फिलॉसॉफरला नोबेल पारितोषिक मिळणं हे फार दुर्मिळ गोष्ट असते, ती त्याला मिळालेली आहे. अर्थात स्टीफन हॉकिंगला हे मिळालं पाहिजे होतं, पण बर्ट्रंड रसेलला जे मिळालं ते वेगळ्या विषयासाठी मिळालं. त्यामुळं वैज्ञानिक असो किंवा तत्वज्ञ असो, हे सुद्धा वेगवेगळ्या भूमिकेतून विषय मांडत असले तरी त्यांची ज्ञानाची उंची ही खूप मोठी असते. या अध्यात्मवादी मनाची शक्ती मानतात आणि भौतिकवादी मॅटरची मानतात. माइंड अँड मॅटर हे दोन वेगवेगळे गट मानत असतात, पण बर्गसॉन ह्या दोन्हींना जोडणारा एक ब्रिज तयार केला आणि तो ब्रिज म्हणजे लाईफ, जीवन, जीवनातली ऊर्जा. त्यामुळे बर्गसॉ बराच वेळ जीवनाविषयी विचार करतो, जीवनाची शक्ती कशी, जीवनाची उत्क्रांती कशी, जीवनामध्ये प्रभावी ठरणारे फॅक्टर कुठले कुठले आहेत, त्याचा त्यांनी खूप विचार केलेला आहे. तर मूलभूतरित्या बर्गसॉचा विचार असं सांगतो की जीवन ऊर्जा आहे आणि ती आपल्या जीवनात स्पंदत असते. शी थ्रॉप्स, द इलान व्हिटाल थ्रॉप्स इन आवर एव्हरीडे लाईफ, असं त्याचं म्हणणं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी फिजिक्स आणि सायकोलॉजीमध्ये जीवन ऊर्जेचा पूल त्यानं बनवलेला आहे, म्हणजे भौतिकशास्त्र आणि मानसशास्त्रामध्ये. म्हणून बर्गसॉ कन्सिडर्स युनिव्हर्स ॲज अ फ्लक्स, तो एक प्रवाह आहे असं बर्गसॉचं मत होतं. त्यामुळे उत्क्रांतीवरची त्याची मतंसुद्धा ही फार महत्वपूर्ण ठरलेली आहेत. कालाबद्दल, कालाची संकल्पना ही आकलनास कठीण आहे, त्यामुळे अनेक विचारवंत, अनेक फिलॉसॉफर ह्या कालाच्या चिंतनाचा नाद सोडून देतात. खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं त्यांचं म्हणणं, पण बर्गसॉन हे सारं जाणलं होतं. आणि म्हणून तो म्हणायचा की अनेक क्षणांची मालिका म्हणजे काल असतो, त्यामुळे काल हा नेहमी प्रवाही असतो. काल दैनंदिन जीवनात ज्याला आपण काळ म्हणतो त्याला तो पण काल मोजतो, म्हणून बर्गसॉ त्याला मॅथमॅटिकल टाईम असंही नाव देतो. आणि त्याच्या दृष्टीतून भूत आणि भविष्यकाळ अस्तित्वातच नाही, जे आहे ते वर्तमान आहे. आणि वर्तमानाच्या मागचा भागाला आपण भूतकाळ म्हणतो आणि येऊ घातलेल्या भागाला आपण भविष्य म्हणतो. त्यामुळे वर्तमान काळ हा महत्वाचा आहे. त्यामुळे पुढे अनेक फिलॉसॉफर इजनेसबद्दल बोलतात, इटर्नल नाऊबद्दल बोलतात. तर हे बर्गसॉचं ह्याच्यावरचं चिंतन खूपच प्रेरणादायी असं आहे. जीवन ऊर्जेची दोन रूपं बर्गसॉ मानतो, म्हणजे उपजत प्रेरणा आणि बुद्धी, इन्स्टिंक्ट अँड इंटलेक्ट, ह्या दोन्ही परस्परांना तो म्हणतो पूरक आहेत. आणि त्यांचं उत्क्रांतीतील स्थान ही महत्वाचं आहे. नाविन्य, ऐक्य आणि संतुलन, म्हणजे नॉवेल्टी, युनिटी अँड हार्मनी, हे उत्क्रांतीचे गुण आहेत. आणि त्याचं म्हणणं असं आहे
की मेकॅनिस्टिक कन्सेप्ट ऑफ द इव्होल्युशन बर्गसॉनी नाकारलेली आहे. आणि त्यानंतर आपण असं बघतो की फिजिक्समध्ये सुद्धा भौतिकशास्त्रामध्ये सुद्धा जे न्यू पॅराडिम्स येत गेले त्याच्यामध्ये मेकॅनिकल पॅराडिम ऑफ द युनिव्हर्स हा सुद्धा पुढे नाकारण्यात आला. पण बर्गसॉनचं म्हणणं असं आहे की हे उत्क्रांतीमध्ये जे तुम्हाला ऐक्य दिसतं, हार्मनी दिसते आणि तुम्हाला संतुलन दिसतं हे सजीवाचं लक्षण आहे. म्हणून तो पुढे असं म्हणतो की ही उत्क्रांती सजीव प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जसं उपजत प्रेरणा आणि बुद्धीची तुलना केली तशीच तो पुढे बुद्धी आणि अंतस्फूर्तीची करतो. आणि अंतस्फूर्ती म्हणजे इंटलेक्ट अँड इंट्युशन वर त्यांनी चर्चा केलेली आहे. म्हणून मी सुरुवातीला जे सांगितलं की विज्ञान आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करताना अनेक फिलॉसॉफर असं सांगतात की विज्ञानाचा मागोवा घ्या. पण बर्गसॉन ह्याला विरोध करतो आणि ते मला योग्य वाटतं. ते अशासाठी वाटतं की विज्ञानाचा जन्म खूप अलीकडचा आहे आणि त्या मानाने तत्वज्ञानामध्ये तत्वचिंतनाचा जो भाग आहे हा खूप डीप आहे, खूप फार पूर्वीपासूनचा आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की तत्वज्ञानाच्या गर्भामध्येच विज्ञानाचा उषःकाल लपलेला आहे.